नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. ओळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. परिवहन सेवेत महिलांना तिकिटात 50% सवलत तर ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेचा आज शुभारंभ. ठाण्यातील अशर आय टी पार्क वागळे स्टेटमध्ये आंदोलन आणि ठाणे कोणाचे लवकरच गोड बातमी कळेल. संजीव नाईक. ठाणे महापालिकेच्या सन 2024-25 अर्थसंकल्पात परिवहन उपक्रमाच्या बसमधून 60 वर्षावरील नागरिकांना विनामूल्य प्रवास, महिलांना तिकिटात 50% सवलत आणि बसमधील डाव्या बाजूचे आसनं महिलांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आयुक्त अभिजित बांगर यांनी केली आहे. या योजनेचा शुभारंभ आज ठाण्यातील सटीस पूल रेल्वे स्टेशन इथे पार पडला. या कार्यक्रमाला शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख माजी महापौर नरेश म्हस्के, आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे, हेमंत पवार, परिवहन सभापती विलास जोशी, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे तसंच परिवहन समिती सदस्य, माजी नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी प्रवाशांना गुलाबाचा फूल देऊन शुभारंभ करण्यात आला तसंच प्रवाशांशी संवाद साधण्यात आला. यावेळी प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. महाराष्ट्रामध्ये जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हिंदुस्थानामध्ये महिला सक्षमीकरणाचं जे धोरण आपण स्वीकारलेलं आहे आणि त्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये अनेक नवीन नवीन निर्णय महिलांच्या संदर्भात घेतले जात आहेत, महिला सक्षम करण्याच्या दृष्टीने अनेक निर्णय जे घेतले गेले त्यामध्ये एसटीमध्ये महिलांकरता 50% तिकीट कपात म्हणजे अर्धे दरात तिकीट प्रवास आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला. करोडो महिलांना याचा फायदा झाला, त्याचबरोबर लाखोंच्या वरती ज्येष्ठ नागरिकांनी या संधीचा लाभ घेतला आणि लाभार्थी झाले. आज आम्हाला आनंद होत आहे की शासनाने निर्णय घेतला, परंतु मुख्यमंत्र्यांचं हे ठाणे आहे, बदलतं ठाणे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या स्वतःच्या ज्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम होत्या त्यामधील महाराष्ट्रमध्ये ठाणे ही पहिली महानगरपालिका ठरलेली आहे की त्यांनी महिलांना अर्ध तिकिटामध्ये प्रवास करण्याचा निर्णय घेतलेला आहे, अर्ध तिकीट माफ केलेलं आहे. या अर्थसंकल्पामध्ये तशी आम्ही तरतूद केली. आयकर विभाग ठाणे सरकारच्या वतीनं ठाण्यातील अशर आय टी पार्क वागळे स्टेट इथे गेले 4 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा 4th दिवस असून मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसंच या आंदोलनाच्या माध्यमातून विविध मागण्याही मांडण्यात आल्या. यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करा तसंच कायमस्वरूपी करा, NPS रद्द करा आणि OPS पुनर्संचयित करा, 8वा केंद्रीय वेतन आयोग लागू करा तसंच बदलीचा अर्ज विचारात घ्या, गेल्या अनेक महिन्यांपासून कंत्राटावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करा अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आक्रमक भूमिका घेणार असल्याचं यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितलं. यावेळी श्याम मुंडे यांनी सविस्तर माहिती दिली. पूर्ण भारतामध्ये जे युनियन ऑफ आयटीएफ संघटना जो आहे पूर्ण भारतात चालू आहे. आम्ही 11, 12, 13 तीन दिवस आम्ही धरणं आंदोलन केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी CIT, CC ऑफिस, रेंज ऑफिस, जे हेडक्वार्टर्स आहे तिथे आंदोलन केलेले आहे. प्रत्येक ठिकाणी आमच्या डिमांड्स आम्ही ठेवलेले आहेत. डिमांड्स आमच्या आताच नाही आहे, 2 ते 3 वर्षापासून आम्ही गव्हर्नमेंटकडे डिमांड करत आहे. त्यामध्ये काही जे पर्टिक्युलर्स आहे त्यामध्ये ओल्ड पेन्शन, पुराणी पेन्शनसाठी आम्ही डिमांड करतोय की आम्हाला पुराणी पेन्शन लागू करावे. त्यानंतर आम्ही ICTCचा मुद्दा घेतलेला आहे, जो इंटर चार्ज होतो ट्रान्सफर करण्यासाठी जे दिक्कत होते, दुसऱ्या राज्यातून आलेले आहे बरेचसे आमचे कधीच आहे की दुसऱ्या स्टेटमध्ये आहे आणि इथे वाईफ त्यांची तिथे वर्किंग आहे आणि इथे कोणाचा मेडिकल ग्राउंड, तर या कंडिशनवर तरी ICT ट्रान्सफर जे आहे तो द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटनी. त्याच्यानंतर आहे DA एरियर्सचा पण गव्हर्नमेंट 18 महिन्याचं जे DA एरियर्स आहे ते देण्याची म्हणजे गव्हर्नमेंट देण्यासाठी केलेलं होतं कबूल, परंतु अजूनपर्यंत भेटलेलं नाही आहे. त्यानंतर आहे 1 पे कमिशन, दरवर्षी 10 वर्षानंतर कमिशन लागतात, यावर्षी पण त्यांनी म्हणजे 7 पे चालूच आहे, आता 1 पे कमिशनकडे वळायला पाहिजे, ही पण आमची डिपार्टमेंटकडे मागणी आहे. डेलिव्हिजरचा एक मुद्दा आहे आमच्याकडे, म्हणजे डेली
बेसिसवर जे काम करतात आज डिपार्टमेंटमध्ये 10 ते 15 वर्षापासून कोणाला 20 वर्ष झालेले आहे असे ज्यांनी पूर्ण आपलं आयुष्य डिपार्टमेंटला झोपून दिलेला आहे 20-20 वर्ष सर्व्हिस झालेल्या आज त्यांना कुठे जॉब मिळेल का नाही पण त्यांना परमनंट करण्याची ही पण आमची एक रिक्वेस्ट आहे अशा प्रकारे मागण्या ठाणे लोकसभा निवडणुकीबाबत महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोणतंही दुमत नाही ठाण्यासाठी मीही माझं नाव ऐकतोय पण भाजपाचे वरिष्ठ नेते याबाबतचा अंतिम निर्णय घेणार असून लवकरच गोड बातमी ऐकायला मिळेल असं वक्तव्य ठाण्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी केलं आहे कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव करण्यासाठी डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज मैदान इथं आयोजित केलेल्या ती महोत्सवाला मंगळवारी डॉक्टर संजय नाईक यांनी भेट दिली त्यावेळेला त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळेला नाईक यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाबाबत सुरू असलेल्या वावड्यांबाबत वादग्रस्त विधानं टाळून लवकरच सर्वांना गोड बातमी ऐकायला मिळेल असं सांगितलं 17 मार्चपर्यंत असलेल्या या ती महोत्सवात भरवण्यात आलेल्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंच्या प्रदर्शनाला डॉक्टर नाईक यांनी भेट देऊन आनंद व्यक्त केला ठाण्यातील वेगवेगळ्या शाळांतील स्मार्ट विद्यार्थ्यांची कल्पकता पाहून ते भारावून गेलो अशा प्रकारचे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळवून प्रेरणा मिळते या ती महोत्सवात विद्यार्थी गटासह 17 ते 35 आणि 35 पुढील वयोगटातील महिलांनी साकारलेल्या विविध प्रकल्पांची स्तुती खासदार संजीव नाईक यांनी केली यावेळेला माजी नगरसेविका प्रतिभा मडवी भाजपा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी डॉक्टर किरण मणेरा अनुराधा रोडे ॲडव्होकेट धनंजय सिंग संतोष भोईर समर्थ भारत व्यासपीठचे भटू सावंत उल्हास कारले तन्मय पाटील इत्यादी उपस्थित होते सर्व लोकांना टाकाऊपासून टिकाऊ अशा संकल्पनेतून या ठिकाणी एक चांगला हा कार्यक्रम त्यांनी लावलेला आहे मला आनंद आहे की 10 वर्षापूर्वी आमचे भटू सावंत जे आहेत या ठिकाणी 10 वर्षापूर्वी या महोत्सवाचं उद्घाटन करण्याचं भाग्य मला मिळालं आणि आज डॉक्टर साहेबांचं निमंत्रण मिळालं की यायला पाहिजे आणि त्यांनी सांगितल्या पाहिजे तिला आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला जे बघायला मिळालं खूप आनंद झाला की या ठिकाणी बोध करू आणि आत्ताच्या 21व्या शतकातल्या युगातले जे विद्यार्थी आहेत ज्यांना आपण फार स्मार्ट विद्यार्थी म्हणतो ते विद्यार्थी या ठिकाणी बघायला मिळाले वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी कल्पकतेनं बऱ्याच गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत आणि खरोखरच मी भारावून गेलेलो आहे ते बघून की असं सुद्धा विद्यार्थी विचार करू शकतात आणि हे आत्ताच्या आधुनिक युगातले ठाण्यातले विद्यार्थी आहेत याचा आम्हाला आनंद आहे मला प्रतिभाताईंना पण धन्यवाद करायचा आहे की त्यांनीसुद्धा या ठिकाणी ह्या गोष्टींचा पुढाकार घेतलेला आहे आणि म्हणून मला वाटतं भविष्यामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम ही विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या आणि म्हणून अशा काहीतरी नवीन गोष्टी घडत राहतात आणि म्हणून ठाणेकर हा नेहमी 1 नंबरवर राहत असतो हे याचं खरं कारण जर बघायला मिळालं तर आज हे आहे की अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असते आणि विद्यार्थी पुढे जातात डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन आणि समर्थ भारत यांच्या सर्व उपक्रमांना आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि असेच उपक्रम होत राहत आमच्या त्यांना सदिच्छा बचत महात्मा गांधींनी पायी चालत अनेक आंदोलनं केली ते देखील 3600 किलोमीटर पायी चालले नाही मात्र महात्मा गांधींच्या दांडीयात्रेतून प्रेरणा घेऊन राहुल गांधी या तरुणांना भारत जोडो न्याययात्रा काढली ही यात्रा 15 मार्च भिवंडी 16 मार्च कौसा मुंबऱ्यातून निघून कळवा आणि ठाणे शहरातून मुंबईला जाईल कुठेही सभा होणार नाही ठिकठिकाणी जनता संस्थांकडून स्वागत स्वीकारलं जाईल आणि मुंबईत चैत्यभूमीवर यात्रेच्या समारोपाची सभा होईल त्या ठिकाणी प्रियांका गांधीही सहभागी होतील अशी माहिती इंडिया आघाडीचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण आणि खासदार रजन विचारे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दिली ही अराजकीय यात्रा असून त्यात सर्व पक्षीय कार्यकर्ते ज्यांना लोकशाही वाचवायचं आहे ते नागरिक समविचारी संस्था संघटना सहभागी होणार आहेत या यात्रेला लोकांचा प्रतिसाद मिळत असल्यानं मीडियाला त्याची दखल घ्यावी लागते अशी खंत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माजी पंतप्रधान नेहरू यांच्याप्रमाणे राहुल गांधी थेट लोकांमध्ये घुसून संवाद साधत असल्याचं म्हटलं भाजपाच्या हुकुमशाही विरोधात एकमेव तरुण नेता तिरंगा हातात घेऊन लढत असल्याचं आव्हाड यांनी सांगून सर्व ठाणेकरांनी यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन केलंय तसंच लोकसभा आचारसंहिता लागली तरी यात्रेला काही फरक पडणार नसून ही जनतेची यात्रा आहे मुंबईतील सभेवरही आचारसंहितेचा परिणाम होणार नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आणि त्यामुळे सगळ्या सर्वसामान्यांना एकत्र करून ते फिरताना दिसतात मी त्यांच्या बरोबर चाललोय ते ज्या पद्धतीने
म्हाताऱ्या माणसांशी, आजींशी, आजोबांशी आणि लहान पोरांशीही गप्पा गोष्टी करतात, त्यांच्याशी चर्चा करतात. एक खुल्या मनाचा दिलदार नेता अशी स्वतःची ओळख करून देण्यात ते यशस्वी झालेत. सगळे झेड सिक्युरिटीचे बॅरिकेड्स तोडून ते कोणामध्येही जातात, कोणालाही भेटतात. तेव्हा नेहरूंची आठवणी, नेहरूही असेच जायचे, कुठेही घुसायचे. आणि या देशातल्या आर्थिक परिस्थितीवर, या देशातल्या बेरोजगारीवर, या देशातल्या धर्मविद्वेषाविरुद्ध, या देशातल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाविरुद्ध परखडपणे बोलणारा एक नेता म्हणजे राहुल गांधी. जेव्हा ते पहिल्यांदा चालायला निघाले तेव्हा लोक हसत हसत म्हणायचे, चार दिन चले गए यार, बाद में बंद कर देगा. चार दिवस झाल्यावर बोलले, आठ दिन काय ये नाटक, आठ दिन के बाद बंद कर देगा. 3600 किलोमीटर चाललेले महात्मा गांधी सुद्धा नाही आहेत, महात्मा गांधी सुद्धा नाही आहेत. खर तर हे भारतीयांच्या दृष्टीने चालण्याला प्रचंड महत्व आहे. दांडी यात्रा किंवा महात्मा गांधींचं प्रत्येक आंदोलन हे पायी पायी चालत चालत झालेलं आंदोलन आहे. आणि त्याच्यातनच सगळं घेऊन गांधीवादाचा प्रतीक म्हणून आज राहुल गांधी बाहेर पडले. समाज, जाती पाती, प्रंत प्रांत सगळं सोडून दिलं आणि भारताला एक केलं पाहिजे. जर भारत विघटनाकडे गेला तर आपल्या पूर्वजांनी आपल्या हातात दिलेला भारत आणि आजचा भारत हा म्हणजे अन्याय केल्यासारखं होईल असं त्यांचं स्पष्ट मत होतं. आणि त्यांना ते त्यांची ती यात्रा प्रचंड यशस्वी झाली. ठाणे लोकसभेची जागा कोणाच्या पारड्यात पडणार यावरून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच बुधवारी ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेचा शुभारंभ सोहळ्यावरून या दोन पक्षात जोरदार झुंपल्याचं चित्र पाहायला मिळालं. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात हा सोहळा आयोजित करत असताना भाजप आमदार संजय केळकर यांना या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेची ही रीत म्हणजे मोह में मोदी और ठाण्यात भाजपा बेनाम, या शब्दात केळकर यांनी टीकास्त्र सोडले. ठाणे महापालिका हद्दीतील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना TMT सेवेत सवलत देण्याची माझी अनेक वर्षांची मागणी होती, ही मागणी आज पूर्ण होत असल्यानं त्याचं मी स्वागत करतो असं आमदार केळकर म्हणाले. मात्र या कार्यक्रमापासून भाजपाला दूर ठेवण्यात आले का या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाला ठाणे जिल्ह्यात हे नवीन नाही. शिवसेना अखंड होती तेव्हापासून 25-30 वर्ष आम्ही या पक्षासोबत ठाणे जिल्ह्यात काम केले आणि आताही विभक्त शिवसेनेच्या एका गटासोबत आम्ही काम करतोय. त्यामुळे शिवसेनेच्या या वागणुकीची आम्हा भाजपाच्या कार्यकर्त्यांना सवयच आहे. एकतर्फी निर्णय धोरण आमच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना बोलवायचं नाही ही शिवसेनेची जुनी रीत राहिली आहे. अशा शब्दात केळकर यांनी शिवसेना नेत्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. कुठेही नाव आम्हाला दिसलं नाही, कुठलाही कार्यकर्ता आम्हाला त्या ठिकाणी उत्सुक दिसत नाही, काय वाटतं? हा निर्णय जो आहे तो अतिशय स्वागतार्ह आहे. गेली 5 वर्ष मी आणि भारतीय जनता पार्टी सातत्याने मागणीच करत होतो की आमच्या महिलांना देखील आपण सूट द्यावी. महाराष्ट्र शासनाने जशी दिली आहे, आता ती दिली आहे, तशी या ठिकाणी TMT देखील द्यावी आणि ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा द्यावी. त्यांना जे पासेस आहेत ते चांगल्या पद्धतीने कसे मिळतील, तत्परतेने कसे मिळतील, हे देखील करावं. आणि त्याच्यामुळे या निर्णयाचं तर मी स्वागत करतो, कारण त्याचा मागणीचा पण पाठपुरावा आम्ही करत होतो. पण त्याचबरोबर आपण जे विचारलं आहे की भारतीय जनता पार्टीचं तिथले सदस्य दिसत नाही आहे, खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीला हे नवीन नाही. आम्ही अखंड शिवसेनेच्या बरोबर पण 25-30 वर्ष या ठाणे जिल्ह्यात आहोत आणि आताही विभक्त झाल्यानंतर देखील आम्ही एका शिवसेनेच्या बरोबर आहोत. आणि याची सवय झालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या ठाण्यातल्या कार्यकर्त्यांना की अशा पद्धतीचं एकतर्फी निर्णय, एकतर्फी धोरण, एकतर्फी कोणाला बोलवायचं नाही. परंतु खरं सांगायचं झालं तर खरं म्हणजे मी प्रतिक्रिया देणार नव्हतो, परंतु सहनशक्तीला पण काही मर्यादा असते.
आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो आहे तो अत्यंत स्वाभिमानी कार्यकर्ता आहे आणि वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी आपण अशा पद्धतीने डावलण्याचं अशा पद्धतीने त्याच्यामध्ये राजकारण करण्याचा म्हणजे असं झालं ना की मुमे मोदीजी का नाम और थाना में भारतीय जनता पार्टी बेनाम, भारतीय जनता पार्टी का कहा नाम ही नहीं चाहिए अशा पद्धतीची जर भूमिका असेल तर हे भारतीय जनता पार्टीला पडणार नाही आहे. कार्यकर्ता जो आहे तो एका निष्ठेने एका विचाराने काम करत असतो इतक्या वर्षापासून, म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की तशी तर सवय झाली आहे. ठाणे लोकसभेची जागा शिवसेनेनं सातत्यानं जिंकलेली असल्यामुळे त्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचाच दावा योग्य आहे. मात्र भाजपा ही जागा शिवसेनेकडून हिसकावून घेते असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केलं. एकीकडे भाजपा राजकीय पक्षांना आपल्याकडे खेचून घेते, त्याच वेळेला त्यांचे हात कापते, त्यांचंच हे उदाहरण असल्याची टीकाही त्यांनी केली. आव्हाड म्हणाले की भाजपा राष्ट्रीय पक्ष आहे, मग त्यांना इतरांचे पक्ष का फोडावे लागतात. पक्षनिष्ठेला संपवण्याचं काम भाजपा करते. गद्दारी विरुद्धचा विद्रोह महाराष्ट्रात मोठा आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा परिवर्तन घडवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. प्रत्येक आमदारांना विधानसभेच्या उमेदवारीच्या आमिषानं पक्षांतर केलं, विकासाकरता पक्ष सोडलं हे केवळ सांगण्यापुरतं असल्याचं आव्हाड म्हणाले. यावेळी अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. बाहेरून येणाऱ्यांमुळे पुन्हा आम्हाला सतरंजी आणि पोस्टर लावायची कामं करावी लागणार असल्याची भीती भाजपाचेच आमदार खासगीत व्यक्त करत असल्यानं पक्षनिष्ठेला संपवण्याचं काम भाजपानं केल्याची टीकाही आव्हाड यांनी केली आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. परिवहन सेवेत महिलांना तिकिटात 50% सवलत, तर ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेचा आज शुभारंभ. ठाण्यातील अशर आय टी पार्क वागळे स्टेटमध्ये आंदोलन आणि ठाणे कोणाचे लवकरच गोड बातमी कळेल. संजीव नाईक. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आय डी avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.